आई आणि मुलाचं नातं हे रक्ताचं नातं असतं आणि आईची जात लावावी मुलाला असं तुम्ही म्हणताय, त्यामुळं एक पेच प्रसंग निर्माण झाले सरकार, कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. नाही, हे पार्ट दोन वेगळे. आईची जात लावा याचा अर्थ जे विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत आणि मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्रसुद्धा आहे, ज्यावेळेस तिकडची मुलगी इकडं सासरी येते त्यावेळेस तिला तिकडं आरक्षण असतं, तिच्या पोराला आरक्षण मिळावं. कारण हा मुद्दाच वेगळा आहे या मागणीशी, आपली जी ओबीसीच्या आरक्षणातली मागणी त्याच्याशी हा एकदम वेगळा आहे की तिचा मुलगा तिच्या मुलाला तिचंच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका. याच्यापेक्षा रक्ताचा नातं कोणचा असू शकतो? मग तुमचं रक्ताचं नातं म्हणजे काय? कालही विचारलं मी हा विषय, ते म्हणले रक्ताचं सोयरा म्हणजे त्याचा चुलता, त्याचा पुतण्या. म्हणलं सोयरा कवा झाला पुतण्या? नोंदीवाल्याच, अरे माझा, माझी जर नोंद मिळाली माझा चुलता मग सोयरा कस का होईल? भाऊ की रक्ताचा नाते होय. नाही म्हणले मग कस काय करावं, कस काय करावं, आणि त्याच्यातच वेळ गेला. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असाच तुम्ही जो म्हणतायत तर त्याचा दाखला देखील दिलेला आहे, ते शक्य नाही स्पष्टपणे काल महाजन म्हणालेत. आणि हे जर या बाबतीत